नमस्कार मित्रांनो मी भरत गायकवाड हम किंग या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो ओल्या दुष्काळामुळे बऱ्याचशा शेतकऱ्याचं पूर्ण जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे परंतु सरकारने जी आर काढलेला आहे आणि कुठल्या तुमच्या जिल्ह्यामध्येही नुकसान भरपाई मिळणार आहे का त्याची लिस्ट या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्याविषयीचा शासन निर्णय या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण पाहणार आहोत मित्रांनो त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुमच्या चॅनल असं व्हिडिओच्या खाली सबस्क्राईबचं असं रेड कलरमध्ये बटन येत असेल त्याच्यावरती क्लिक करून त्याच्या साईडला बेल आयकन नक्की दाबा मित्रांनो जेणेकरून शेतकऱ्याविषयीचे असे बरेचसे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती बनवत राहतो तुमच्यासाठी फायद्याचे व्हिडिओ बनवत राहतो तर ते तुम्हाला कामी नक्की येतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो आणि ही दुष्काळग्रस्त भागाची लिस्ट जिल्ह्याची लिस्ट आणि त्याविषयीचा जी आर विषयीचा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा मित्रांनो तर व्हिडिओ सुरू करूया हा महसूल वन विभागाचा जी आर आहे अठरा नोव्हेंबर रोजी हा जी आर शासनाने काढलेला आहे त्यात जी आर विषयी आपण रिव्ह्यू पूर्ण करणार आहोत मित्रांनो राज्यात माहे ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये झालेल्या क्या क्वेर व महाचक्रीवादळामुळे झालेल्या अवेळी पावसामुळे शेती पिकाच्या नुकसानीपोटी आपदग्रस्तांना विशेष दराने मदत देण्याबाबत व विविध सवलती लागू करण्याबाबतचा हा शासन निर्णय महसूल वन विभागामार्फत अठरा नोव्हेंबर रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे त्याबाबतचा शासन निर्णय आहे माहे ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार एकोणीसमध्ये व वा महाचक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे झालेल्या अवेळी पावसामुळे राज्यातील चौतीस जिल्ह्यातील एक तीनशे पंचवीस तालुक्यामधील शेती पिकाचे व बहुवार्षिक पिकाचे नुकसान झाले आहे सदर आपत्तीमुळे शेती पिकाचे व बहुवार्षिक पिकाचे नुकसान या आपतग्रस्त शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे विशेष दराने मदत व सवलत देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे तर त्याचं आपण अगोदर व्हिडिओमध्ये पाहिलं असेल माझा अगोदरचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर की खरीप शेती पिके जे आहेत त्याच्या त्याला हे पर हेक्टरी आठ हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकाला अठरा हजार रुपये हे अनुदाना प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणार आहेत मित्रांनो त्यामध्ये दोन हेक्टरच्या आतमध्ये शेती त्यांच्या नावावरती पाहिजे मित्रांनो त्याच सोबत जमिनीच्या महसुलात सूट करण्यात आलेली आहे आणि शाळा व महाविद्यालयाच्या परीक्षा शुल्क जे आहे त्याच्यात सवलत देण्यात आलेली आहे आता या जी आरचा पूर्ण लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन त्या अगोदर आता कुठल्या जिल्ह्यामध्ये किती निधी देण्यात आलेला आहे आणि तुमचा जिल्हा या लिस्टमध्ये आहे का नाही हे पाहणार आहोत मी पूर्ण जे जिल्हे यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे त्याची लिस्ट मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे मित्रांनो तर याच्यामध्ये ठाणे जिल्हा आहे त्याच्यात आठशे वीस लाख रु रुपये निधी देण्यात आलेला आहे पालघर आहे नऊशे त्र्याहत्तर लाख आहे रायगड पाचशे सतरा रत्नागिरी पाचशे एक सिंधुदुर्ग आहे सहाशे पासष्ट लाख नाशिक जिल्ह्याला अठरा हजार एकशे पन्नास लाख धुळे सात हजार चारशे एकोण सत्याऐंशी लाख नंदुरबार आहे एकशे तेरा लाख जळगाव आहे सतरा हजार नऊशे अठ्ठ्याण्णव लाख अहमदनगर आहे तेरा हजार पाचशे पंचावन्न लाख पुणे जिल्हा आहे तीन हजार नऊशे पंचावन्न सोळा सोलापूर आहे पाच हजार आठशे पंधरा लाख लाखामध्ये ह्या अमाऊंट आहेत सातारा जिल्हा आहे सतरा सतराशे सत्तावन्न लाख सांगली आहे तीन हजार चारशे अठ्ठेचाळीस लाख कोल्हापूर आहे अडोतीस लाख त्याच्यानंतर औरंगाबाद जिल्हा आहे बारा एकशे एक्क्याऐंशी लाख जालना जिल्हा आहे अकरा हजार एकवीस लाख बीड जिल्हा आहे चौदा हजार चारशे अठरा लाख त्याच्यानंतर बीड नंतर लातूर जिल्हा आहे लातूरमध्ये दहा हजार अडुसष्ट लाख एवढी निधी देण्यात आलेली आहे उस्मानाबाद जिल्ह्यासाठी सात हजार आठशे एकोणीस लाख नांदेड जिल्ह्यासाठी बारा हजार तीनशे चौदा लाख त्याच्यानंतर परभणी जिल्हा सात हजार आठ हजार सातशे बासष्ट लाख हिंगोली जिल्हा आहे त्यामध्ये पाच हजार तीनशे शहात्तर लाख बुलढाणा जिल्हा आहे त्यासाठी तेरा हजार सहाशे तेरा लाख अकोला जिल्हा आहे अकोल्यामध्ये सात हजार दोनशे पंचावन्न लाख वाशिममध्ये पाच हजार सहाशे एक्कावन्न लाख अमरावती जिल्ह्यामध्ये सात हजार दोनशे चाळीस लाख यवतमाळमध्ये दहा हजार नऊशे शहाण्णव लाख वर्ध्यामध्ये चाळीस लाख त्याच्यानंतर लाख नागपूर जिल्ह्यामध्ये तेराशे छत्तीस लाख भंडारामध्ये दोनशे सत्त्याऐंशी लाख गोंदियामध्ये दोनशे सहासष्ट लाख चंद्रपूरमध्ये एक हजार नऊशे पंचेचाळीस लाख आणि गडचिरो गडचिरोलीमध्ये तीनशे चाळीस लाख एवढा निधी हा शासनाकडून शेतकऱ्यांना मिळणार आहे मित्रांनो हा निधी भरपूर कमी आहे मित्रांनो आणि ऑलमोस्ट सर्व जिल्ह्यामध्ये हा निधी सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे तर त्याविषयीचा हा जी आर होता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचे काय मत असेल तेही नोंदवा खरंच शेतकऱ्याला Uh, ही जी मदत दिलेली आहे ती बरोबर आहे का खाली कमेंट तुमचं मत व्यक्त करा मित्रांनो भेटूया पुढील अशाच नॉलेजेबल व्हिडिओ व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद